2 जुलैला महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. अजित पवार राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह शिवसेना भाजपसोबत सत्तेत आले. ज्याप्रमाणे भाजपने शिवसेना फोडली तोच फॉर्म्युला वापरत भाजपने राष्ट्रवादी फोडली आणि अजित पवार गटाला सोबत घेतलं. भाजप पक्ष फोडतो या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी एक विधान केलं, तसंच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलही केला. काय होतं ते फडणवीसांचं विधान आपण पाहूया. आम्ही जेव्हा राष्ट्रवादी सोबत गेलो ते काय होतं, तुम्ही जाताची कूटनीती, विदुर नीती, चाणक्य नीती, राष्ट्रवादी बरोबर युती ही कूटनीती आहे. 2 जुलै रोजी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अजित पवार 40 पेक्षा जास्त आमदारांसकट शिंदे सरकारमध्ये सामील झाले. सुमारे 2 आठवड्यांपासून महाराष्ट्रात सत्ता नाट्य रंगलं. अजितदादांनी चिन्हासह पक्षावर दावा केला. तब्बल 210 आमदारांचं सरकार अस्तित्वात आलं. कधी नव्हे ते राज्याला 2 उपमुख्यमंत्री मिळाले आणि तरीही फडणवीस म्हणाले हा अधर्म नव्हे ही कूटनीती आहे. काल रात्री भिवंडीतल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात झालेल्या सत्ता नाट्याला नैतिक ठरवलं. एवढं हुशार होते कृष्णाजी काय केलं, कृष्णाने त्यांनी अश्वत्थामा गेला नरोवा कुंज हे म्हणताना इतक्या जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना फक्त अश्वत्थामा गेला एवढंच ऐकू आलं, पुढचं काही ऐकू आलं नाही. त्यामुळे महाभारताने सांगितलं आपल्याला हा अधर्म नाही आहे परित्राणाया साधुनात लक्षात आहे, पण विनाशायाची दुष्कृता हे देखील आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. म्हणजे 210 आमदारांचं सरकार, खातेवाटपासाठी सुरू असलेली रस्सीखेच, मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा विलंब, शिवाय 2-2 पक्षांमध्ये पडलेली फूट ही कूटनीती आहे असा दावा फडणवीसांनी केला आणि ठाकरेंसह राऊतांना कंठ फुटला. आज उपमुख्यमंत्री बोलले की आमची कूटनीती आहे, राष्ट्रवादी बरोबर युती ही कूटनीती आहे. ही कूटनीती असल्याला तर कुठून टाकायची, कळलेलं नाही अजून की जनतेचा खलबत्ता किती मोठा आहे. आम्ही जेव्हा राष्ट्रवादी सोबत गेलो ते काय होत, तुम्ही जाताची कूटनीती, विदुर नीती, चाणक्य नीती, मग शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली हे काय होतं ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला हवं. वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये चुकीची विधानं करू नका, तुमचं हसं होतं, तुमचीच ती कूटनीती आणि आमची काय, मग आमची कोणती नीती. देवेंद्र फडणवीसांनी काल आपल्या भाषणातून अजितदादांचं बंड कसं नैतिक आहे हे सांगण्यासाठी अफजल खानाचंही उदाहरण दिलं. छत्रपतींनी अफजल खानाला भेटायचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक असं म्हणाले की महाराज या अफजल खानाने येताना इतके मंदिर तोडले आहेत, धर्माचा नाश केला आहे आणि त्याला तुम्ही भेटायला जाता. पण छत्रपतींच्या डोक्यात हे पक्क होतं की नेमकं काय करायचं आणि त्यामुळे महाराजांनी ती दूरदृष्टी ठेवली आणि अफजल खानाला त्या ठिकाणी संपवलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन केलं. पण त्यावेळी मावळ्यांच्या मनामध्ये कुठेही शंका नव्हती की महाराज अफजल खानाला का भेटायला चालले आहेत. याचं कारण असं होतं की संयम आणि विश्वास होता. मी आज तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी किती जरी डावपेच केले, अगदी एजन्सी जरी मागे लावल्या, मी बरोबर प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो तुम्ही ऐकलं असाल,
आतापर्यंत राजकारणात विचारधारेला महत्व होतं, हिंदुत्ववादी विरुद्ध धर्मनिरपेक्ष अशी थेट दरी होती, पण आता सत्तेसाठी ही दरी मिटवण्याचा उदारपणा आपल्या नेत्यांनी केलाय आणि त्यातूनच अधर्म नवे कूटनीती अशा शब्दांचे प्रयोग सुरू झाले. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.